शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आज निकाल, दुपारी 4 नंतर निर्णय अपेक्षित। कोणत्या गटाचे आमदार अपात्र ठरणार? विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे लक्ष। अपात्रतेच्या निर्णयाआधी वर्षा निवासस्थानी तातडीची बैठक। मुख्यमंत्री, दोनही गृहमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्त यांची उपस्थिती। अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर ठाकरे गटाचा आक्षेप। सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र। न्यायाधीश आणि आरोपीची मिलीभगत म्हणजे लोकशाहीची हत्या। उद्धव ठाकरेंची टीका। राज्य मंत्रिमंडळाची आज सह्याद्री अतिथीगृहावर बैठक। मराठा आरक्षणासंदर्भात आढावा घेतला जाण्याची शक्यता। पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला नोटीस। 203 कोटींच्या कर्जवसुलीसाठी युनियन बँकेकडनं प्रक्रिया सुरू। जोगेश्वरी कथित भूखंड घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांची ईडीकडनं 15 तास चौकशी। 17 तारखेला ईडी कार्यालयामध्ये उपस्थित राहण्याच्या सूचना। एसटी कर्मचाऱ्यांचे पगार आज संध्याकाळपर्यंत जमा होणार। एबीपी माझाच्या बातमीनंतर राज्य सरकारला जाग। शासनाकडनं 350 कोटींचा निधी एसटीकडे जमा। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिंगोली दौऱ्यावर। आज हिंगोलीमधल्या आखाडा बाळापूर इथे सभेचं आयोजन। सोलापूर आणि लातूरमध्ये कांद्याची रेकॉर्ड ब्रेक आवक। सोलापूर बाजार समिती बंद ठेवण्याची वेळ। राज्यातल्या अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा। पिकांना मोठा फटका। कोकणात सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा जोर। एक राष्ट्र एक निवडणूक याबद्दल केंद्र सरकार जनतेचीही मतं जाणून घेणार। माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।